नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता पहिली खेळू करू शिकू यातील नृत्य हा घटक आपण बघणार आहोत आणि माझ्यासोबत आहे ईश्वरी आणि पाया। या दोघी आपल्याला या प्रात्यक्षिकामध्ये मदत करणार आहे। चला तर सुरू करूया। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मानेची हालचाली घ्यायची आहे। प्राणी आणि पक्षी यांचं मान्याच्या हालचालीचं निरीक्षण आपण केलेलंच असेल, तर त्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या हालचाली कशा असतात, त्यासाठी आपण कोणता सराव करणं अपेक्षित आहे ते आपल्याला बघायचं। तर ईश्वरी आणि पायलीला मी सूचना देणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा या सूचना आहेत आणि तुम्ही सुद्धा ही कृती हा व्हिडिओ बघता बघता नक्कीच करायची आहे। चला तर सुरू करूया। पायल आणि ईश्वरी, तुम्ही तयार आहात का? हो। चला तर बघा, सर्वप्रथम तुम्ही कमरेवर हात ठेवा। आता आपलं डोकं डाव्या बाजूला वळवलं, आता समोर सरळ, त्यानंतर उजव्या बाजूला वळवा। पुन्हा ही कृती आपल्याला करायची आहे। पुन्हा डाव्या बाजूला हळूहळू मान वळवा, समोर, त्यानंतर दोन उजवीकडे। समजली कृती? पुन्हा हात खाली, त्यानंतर पुन्हा कमरेवर हात ठेवा। आता आपलं जे मान आहे किंवा डोकं आहे हे मागच्या बाजूला न्यायचं, त्यानंतर समोर, पुन्हा खालच्या बाजूला ओढवायची आहे मान, पुन्हा समोर, त्या वरच्या बाजूला पुन्हा मान वळवायचे, पुन्हा समोर, पुन्हा खालच्या बाजूला। ठीक आहे, छान, अतिशय छान कृती तुम्ही दोघींनी केली। हात खाली करा। आता तुम्हाला हात सरळ ठेवायचे आणि ही जी मान आहे ती या खांद्याला डाव्या बाजूला झुकवायची आहे। झुकवा, त्यानंतर समोर, त्यानंतर पुन्हा उजवीकडे मान झुकवायची आहे। ओके, या पद्धतीने तुम्ही नक्कीच कृती केलेली असेल। आता पुढे पायल आणि ईश्वरी आपल्याला हाताचे पंजे दाखवायचे। दाखवा तुमच्या हाताचे पंजे समोर, बरोबर, पुन्हा हात खाली घ्या, पुन्हा हाताचे पंजे दाखवा। बघा या पद्धतीने हाताचे पंजे हे करा, हां, बाहेरच्या बाजूला, आता आतच्या आतील बाजूला, पुन्हा समोर, हात खाली, पुन्हा हात समोर घ्या, हाताचे पंजे असे। आता हाताच्या मुठी बांधायची आपल्याला, बांधल्या सर्वांनी मुठी आणि तिला गोल फिरवायचं, फिरवा या पद्धतीने। नक्कीच तुम्ही सुद्धा छान पद्धतीने करत आहात। पुन्हा हात समोर, हात खाली, त्यानंतर आपल्याला पुन्हा हाताच्या काही हालचाली अजून बघून घ्यायचे आहे। त्यासाठी सर्वांनी प्रथम आपला डावा हात आडवा करा। सर्वांनी थोडी समोर, डावा हात समोर, त्यानंतर तो हात इथं घ्यायचा आहे या पद्धतीने, बरोबर, समोर बघा, त्यानंतर इकडचा हात आडवा आणि तो पण समोर। आता दोघी हात आडवे समांतर, त्यानंतर हात खाली, पुन्हा कृती करायची आहे। आडवे हात पुन्हा खांद्यावर घ्या आणि पुन्हा सरळ रेषे, हात खाली। आता बघा, पुन्हा तुम्हाला हात आडवे घ्यायचे आणि पक्षी तुम्हाला माहिती आहे तर पक्षी काय करतात, पक्षी आकाशात उडतात, तर तशी कृती आपल्याला करायची। एक नंबर, पुन्हा दोन खाली, एक दोन, एक दोन, अतिशय सुंदर पद्धतीने पक्षी त्यांच्या पंखांची हालचाल करतात आणि नभामध्ये विहंग करत असतात। त्यानंतर याच पद्धतीने या कृतीचा सराव तुम्ही पुन्हा पुन्हा घरी करायचा आहे, कराल ना? नक्की, धन्यवाद।